हा सुरेश काय करमत करते पाहू। आणि हा चेंडू सुरेशचा पहिला चेंडू डॉट। पाच चेंडू शिल्लक, पाच चेंडू मध्ये बनवायचे आहेत 11 धावा। एक एक चेंडू महत्वाचा आहे आणि एक एक धाव अतिशय महत्वाचे। धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय करमत करणार आहे सुरेश। खूप मोठं नाव दोन्ही संघांचं आहे पण आता नावाला साजेशीची खेळी कोणता संघ करणार आहे पाहूया। गोलंदाज तयार, परत एकदा सुरेश गोलंदाजीवरती तयार असेल। काय करमत केली जाईल? पाच चेंडू 11 धावा, परत एकदा चेंडू डॉट असेल। लागोपाठचे दोन चेंडू डॉट टाकले गेलेत, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 11 धावा। प्रेक्षकांमध्ये सुद्धा कुजबुज चालू झाली असेल, प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू असेल, बातचीत सुरू असेल, संवाद आधी चालू झाले असतील, काहींच्या बीट्स लागले असतील, ज्याला आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये सट्टा म्हणतो, बीट लागली असेल आता बऱ्याच जणांची। अर्थात ती बीट कसली? नाश्त्याची, चहा पाण्याची। परत एकदा हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय पीर्स डॉट। तीन चेंडू आणि 11 धावा, दाणे दाणे पिले खेळतोय खाणे मालिका नाम। तीन चेंडू मध्ये बनवायचे 11 धावा, पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये होणार। सुरेशनी सामना जिंकून दिला तर अप्सर अप्सर व्यापारी यांच्या वतीने मिळणार आहे तब्बल 500 रुपयाचं बक्षीस। फोन पे गुगल पे लगेच। या दरम्यान गोलंदाज तयार, सूर्यप्रकाश आ चेंडू जमल्या समांतर फटकेबाजी। या दरम्यान क्षेत्ररक्षक दूरवरती नो चान, 4 रन चौकार, 4 रन। अशा प्रकारचे फटके आपण जे पाहतो तर त्यावेळेस अगदी आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी मनगणात खूप मोठी ताकद असावी लागते। शेवटचे दोन चेंडू 7 धावा, सामना टाय जर झाला सर्कलचा धावांचा विचार केला जाईल। परत एकदा हा चेंडू या दरम्यान समांतर खेळण्याचा प्रयत्न केला जाईल। क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय, क्षेत्ररक्षक या दरम्यान अतिशय सुरेख आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय दोन धावा आल्यात। तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात। साच बाच और ये ताच, शेवटचा एक चेंडू आणि 4 धावसंख्येचं लक्ष असणार आहे। एक चेंडू 4, कितीतरी सामने आहेत असे, एक चेंडू 4 असं वातावरण असेल, धकाधकीचं वातावरण असेल, ताण तणावाचं वातावरण असेल। स्ट्राइकला असणारा वसीम 27 धाव सेकंड वरती नाबाद खेळतो, त्यांनी किल्ला लढवलाय पण आता हा काय करमत करतो आपल्याला पाहिजे। शेवटचा एक चेंडू आणि 4 धावा आणि विकेट, आणि हा सामना जिंकलाय जुन्नर संघाने। टोटल टीम या ठिकाणी यायचे, टोटल टीम बुलढाणा संघ सो बॅड लक म्हणा लागेल। रफिक भाई हाजीबाईंच्या वतीने सुरेश साठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे। चला पिंपरी चिंचवड पुणे, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे पिंपरी चिंचवड पुणे। मॅन ऑफ द मॅच